थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय किसनराव यांचे अनुयायी शरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अवघा सातारा जिल्हा शोकसागरात बुडालाय. लक्ष्मणराव पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच अवघा जिल्हा शोकसागरात बुडाला. या लाडक्या नेत्यासाठी वाई तालुक्यासह संपूर्ण जिल्हा हळहळत आहे. लक्ष्मणराव पाटील गेली काही वर्ष पार्किन्सन या दुर्धर आजाराने त्रस्त होते. साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला नेण्यात आले. त्यांचे तीनही सुपुत्र मिलिंद पाटील, आमदार मकरंद पाटील आणि नितीन पाटील यांनी त्यांच्यावरच्या उपचारामध्ये कोणतीही कसूर ठेवली नव्हती. कार्यकर्त्यांनीही लक्ष्मण तात्यांच्या प्रकृतीसाठी ईश्वराकडे प्रार्थना सुरू केली. मात्र गुरुवारी अखेर लक्ष्मण पाटील यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सातारा वाई तालुक्यासह अवघा जिल्हा शोकसागरात बुडाला. लक्ष्मण तात्यांचा जीवनपट थक्क करणारा राहिला. 1960 साली ते बोपेगावचे सरपंच झाले. वाई पंचायत समिती सभापती म्हणून आपले कर्तव्य सिद्ध करत 10 वर्ष यशस्वीपणे काम केले. 1980 साली लक्ष्मण तात्या ZP वर निवडून आले. त्यांनी सलग 11 वर्ष जिल्हा परिषदेचा गाडा समर्थपणे हाकला. 1999 साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी जिल्ह्यात सर्वप्रथम त्यांनीच राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतला होता. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले जिल्हाध्यक्ष झाले. सरपंच, तालुका पंचायत समिती सभापती, खरेदी विक्री संघ सभापती, कारखान्याचे चेअरमन, खासदार अशा विविध पदांवर काम करत असतानाच तात्यांनी कार्यकर्त्यांची मोट बांधली होती. रोखठोक आणि हजरजबाबीपणा हे तात्यांचे स्वभावातले वैशिष्ट्य होते. लक्ष्मणराव पाटील यांचे पार्थिव 4 वाजता विकासनगर सातारा येथे नेण्यात येणार आहे. तेथे कार्यकर्त्यांना त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेता येणार आहे. तिथून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक आणि सातारा राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथून रात्री बोपेगाव तालुका वाई येथे त्यांच्या जन्मगावी त्यांच्यावर 18 जानेवारी 2019 रोजी सायंकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.